गोंदिया शहराला लागून असलेल्या बिर्शी विमानतळावर 13 मार्च 2022 पासून प्रवासी विमान वाहतुकीला सुरुवात होत असून माजी केंद्रीय उद्यान मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील यासंदर्भात आनंद व्यक्त करत गोंदियाकरांना शुभेच्छा दिल्यात। मागील 10 वर्षांपासून गोंदियाच्या बिर्शी विमानतळ बनून पूर्णत्वास आलं असलं तरी आजपर्यंत या विमानतळाचा फायदा फक्त मोजक्याच व्हीआयपी लोकांना झाला होता, मात्र आता गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नांतून लवकरच या विमानतळाचा फायदा सामान्य लोकांना होणार आहे। गोंदिया शहरापासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर बिर्शी गावात ब्रिटिश कालीन विमानतळ होतं, मात्र इंग्रजांनी भारत सोडून गेल्यावर त्या ठिकाणी असलेले विमानतळ हे पूर्णतः नासधूस झालं होतं। मात्र गोंदियातील दिग्गज नेते अशी ओळख असलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात उद्यान मंत्री होताच या ठिकाणी नवीन एअरपोर्ट बांधकामाला मान्यता दिली। 2006-07 मध्ये या ठिकाणी सुसज्ज विमानतळ उभारण्यात आलं होतं। गेल्या 10 वर्षांपासून या विमानतळाचा फायदा मोठ्या दिग्गज नेत्यांना आणि व्हीआयपी लोकांना होत होता, मात्र 2019 मध्ये निवडून आलेले खासदार सुनील मेंढे यांनी हा विमानतळ सामान्य जनतेच्या कामी यावा यासाठी केंद्र सरकारशी वारंवार पत्रव्यवहार करून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या साथ घेत उड्डाण योजनेअंतर्गत फ्लायबिक एअर लाईन्सच्या माध्यमातून 13 मार्चपासून गोंदिया ते इंदोर हैदराबाद अशी प्रवाशी वाहतूक विमानसेवा सुरू करण्याचं ठरवलं असून पहिल्या बुकिंगमध्ये असलेल्या 36 लोकांना फक्त 1999 रुपयांमध्ये हा विमान प्रवास करता येणार आहे, तर उर्वरित 36 लोकांना फक्त 2600 रुपयाच्या आत या विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे। मात्र गोंदिया ते मुंबई औरंगाबाद अशी जर विमानसेवा सुरू झाली असती तर याचा फायदा अधिक जास्त झाला असता, असं मत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त करीत गोंदियातील जनतेला शुभेच्छा दिल्यात। 13 मार्चला केंद्रीय उद्यान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते इंदोरी विमानतळावरून व्हर्च्युअल पद्धतीने या विमानसेवेचा उद्घाटन करण्यात येणार आहे। 13 मार्चला केंद्रीय उद्यान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते इंदोर विमानतळावरून व्हर्च्युअल पद्धतीनं या विमानसेवेचं उद्घाटन करण्यात येणार असून इंदोर ते गोंदिया 1 तास 15 मिनिटात तर इंदोर ते हैदराबाद 1 तास 30 मिनिटे प्रवासाकरता लागणार आहेत। त्याचबरोबर 1 मार्च 2022 पासून या विमानसेवेच्या तिकिटा बुक करण्यात येतील, तर दर दिवशी सकाळी 7:10 इंदोरवरून गोंदियाकरता विमान असेल, तर 8:15 गोंदियात पोहोचेल, त्याचबरोबर 8:15 हैदराबाद ते इंदोर अशी विमानाची वेळ असेल, तर येत्या काही महिन्यात गोंदिया ते मुंबई पुणे देखील या विमानसेवा सुरू करण्यात येतील अशी माहिती खासदार सुनील मेंढे यांनी दिली असून जे खासदार सुनील मेंढे यांना जमले ते माजी उद्यान मंत्री प्रफुल्ल पटेलांना का जमले नाही असा प्रश्न गोंदियाकरांना पडला असून देर से ही सही, मात्र प्रफुल्ल पटेलांनी बांधलेलं विमानतळ गोंदियाकरांना नक्की कामी पडेल हे मात्र निश्चितच। संपूर्ण गोंदिया जिल्ह्याकरिता हा आज तसा महत्वाचा दिवस, आज आपण अधिकृतरित्या असं सांगतो आहे की 13 मार्चपासून गोंदिया एअरपोर्टवरून कमर्शियल उडान व्यावसायिक उडानाला सुरुवात होते आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या RCC स्कीमच्या माध्यमातून। हे विमान इंदोरपासून सुरुवात होऊन इंदोर गोंदिया हैदराबाद असं उडेल। गेल्या अनेक वर्षापासून गोंदिया एअरपोर्ट केव्हा सुरू होत आहे व्यावसायिक विमान याची आपण वाट बघत होतो, तो दिवस जवळ आला। आपल्या सर्व गोंदियावासियांचं अभिनंदन आणि माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे धन्यवाद। आपल्याला आनंद होईल की हे जी काही तिकीट असेल ह्या विमानाचं गोंदिया हैदराबाद किंवा गोंदिया इंदोर आपली सुरुवात म्हणून फ्लायबिक कंपनीनी 1999 रुपयाचं तिकीट सुरुवातीला जाहीर केलेलं आहे, जे सुरुवातीच्या 36 लोकांना म्हणजे 72 आसनी हे विमान असेल, सुरुवातीच्या 36 लोकांना 1999 या दराने आपल्याला हे तिकीट मिळेल।
ज्याची मैक्सिमम कैपिंग 2026 पर्यंत असेल। हम सब जानते हैं आज का दिन हमारे लिए बहुत बड़ा दिन है। आज हम ऐलान कर रहे हैं कि आने वाले 13 मार्च से गोंदिया एयरपोर्ट से कमर्शियल फ्लाइट शुरू होने जा रहा है। यह एयरपोर्ट फ्लाइबिक कंपनी एयरलाइंस जो इंदौर से स्टार्ट होगी, इंदौर गोंदिया हैदराबाद इस तरह से उड़ेगी, फिर वापसी में हैदराबाद गोंदिया इंदौर जाएगी। हम सबके लिए बड़ी खुशी की बात है कि हैदराबाद और इंदौर के लिए इस टिकट की कीमत मात्र 1999 रहेगी, ऐसा ऐलान एयरलाइन कंपनी की ओर से किया गया है। आने वाले 1 तारीख से आप ऑनलाइन टिकट बुक कर पाएंगे और इसका लाभ भी ले पाएंगे। मैं सभी गोंदिया जिले के वासियों से, व्यापारियों से और किसान भाइयों को इसकी बधाई दूंगा। और जो मेरे वरिष्ठ नेता है, नितिन जी हैं या हमारे मंत्री जी हैं ज्योतिरादित्य सिंधिया, जिन्होंने यह काम मुझे मेरे लिए काफ़ी मदद की इस काम के लिए, उनका धन्यवाद कहूँगा। और फिर से बालाघाट के लोग हो, गोंदिया के लोग हो, इनको बड़ी मात्रा में इसका लाभ होगा, उनको बधाई देना चाहूँगा। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।